असताना त्याची एक गोष्ट लक्षात आली की पूर्णपणे निव्वळ शेतकऱ्यात नाही तर जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. खरं स्वरूप भारतीय जनता पक्षाचं लोकांना लक्षात आलेलं आहे. ही वस्तुस्थिती झाल्या ज्या काही निवडणुका आहेत त्यामध्ये मोठं अपयश भारतीय जनता पक्षाला आलं. आता काही निवडणुकांना ज्यावेळेस सामोरं ते जाणार आहे त्यावेळेस ते जनतेमध्ये फिरू शकणार नाही ही वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनाला आलेली आहे. आणि शेवटी राजकारण फक्त आता राजकारण त्यांच्या एक होतं करता कायम असं वाटायचं की काय नाही जातीच्या नावावर राजकारण केलं, धर्माच्या नावावर राजकारण केलं, समाजामध्ये विभाजन केलं आणि त्याच्यातून आपण मग मताची कोणी आपलं होतच काम मग आपण कसं वागलं तरी चालतं हा जो भ्रम त्यांचा होता तो आता भ्रम गेलेला आहे. लोक अशा पद्धतीच्या राजकारणाला फसणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर शेवटी आता हे कायदे त्यांनी मागे घेतलेले आहेत. सर पण एक प्रश्न असा देखील होतो कॅप्टन अमरिंदर सिंग जे आहेत त्यांनी आपली एक वेगळी चून मांडलेली आहे आणि कायदे मागे घेतले त्याचा फायदा फक्त काँग्रेस अकाली दलांना कॅप्टन अमरिंदरना मिळाला आणि नंतर ते भाजपला मदत करतील ही पण एक चर्चा सुरू आहे. कारण भाजपचा एका आमदारांनी ट्विट केलं की हातरबी जिल्ह्यामध्ये उभारी करते. भारतीय जनता पक्ष हे कुठील राजकारणासाठी प्रसिद्ध आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता जनता फसणार नाही. कुणी जर भारतीय जनता पक्षाला मदत करण्याच्या हेतूनं काही करीत असेल तर त्याला कधीही पाठिंबा देणार नाही हे माझं स्पष्ट मत आहे. भाषणामध्ये आकडेवारी सांगत असतं मी काय सांगितलं आकडेवारी एकच सांगितलं का 6,000 रुपये 2,000 रुपये आम्ही 3 महिन्याला 4 महिन्याला 2,000 रुपये पाठवतो. 2 महिन्याला 4,000 रुपये पाठवून या शेतकऱ्याचा कोणत्या पद्धतीनं त्यांनी फायदा केला तेच आकडे तेच परत फुगून सांगायचे त्यालाही शेतकरी फसणार नाही ही वस्तुस्थिती. आणि या व्यतिरिक्त मी सांगू इच्छितो की निव्वळ शेतकरी कायदे नाही तर कामगार कायदे सुद्धा याच पद्धतीनं त्यांनी संपवलेले आहेत. ते सुद्धा मालकाच्या धार्जीने असे निर्माण केले आहेत जे चळवळीनं खूप मेहनतीनं चळवळीतून त्याच्यामध्ये त्याग करून बलिदान करून जे काही कायदे कामगारांसाठी आणि गरीब माणसाकरता तयार केले होते श्रमिकाकरता केले होते ते आता कायदे त्यांनी संपवलेले आहेत. मला असं वाटतं की ते कामगार कायदे सुद्धा त्यांनी मागे घेतले पाहिजे. हे कायदे रद्द करण्यासाठी काँग्रेसने आहेच आहे. यामध्ये मी काँग्रेस म्हणून तर मी आहे किंवा काँग्रेस पक्ष आहे आमचे आदरणीय सोनियाजी राहुलजी त्यांचं योगदान आहे कार्यकर्त्यांचं योगदान आहे. परंतु हा लढा मी पक्षाच्या पेक्षा वेगळा एक भारतीय जनता पक्ष विरुद्ध सारी जनता असा मानतो. याच्यामध्ये आम्ही चर्चेला ते अभिप्राय टाकले होते आणि जनतेमध्ये आम्ही चर्चा घडून आणली आहे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये उद्देशच असा होता की जनतेमध्ये चर्चा व्हावी. यामध्ये खूप परिसंवाद खूप सवाल खूप पद्धतीनं लोकांनी त्यावर परिसंवाद घडून आणले. काही ठिकाणी मी उपस्थित होतो. नाशिकला सुद्धा खूप मोठा शेतकऱ्यांचा मेळावा झाला आणि त्या सर्व शेतकरी सांगितलं की असं नाही आम्हाला ते पहिले कायदे रद्दच झाले पाहिजे हा आग्रह सर्व ठिकाणी आम्हाला केला गेला. आता बाकी नाही.